नमस्कार वर्ग मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण विभाग बघणार आहोत। तर शब्दांचे एकूण 8 जाती आहेत। तर या 8 जातीमध्ये त्याचे दोन भागामध्ये विभाजन केलेले आहे। तर विकारी शब्द सव्य आणि अविकारी शब्द अव्यय। तर विकारी शब्द सव्य मध्ये एकूण 4 जाती येतात। तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर आज आपण क्रियापद याबद्दल आपण आज जाणून घेऊया। तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात। उदाहरणार्थ, करतो, खेळतो, झोपतो, पोहतो, नाचते, गाते, शिकते, खाते, झाले, घेतले इत्यादी काय क्रियापदे आहेत। बघा, आपल्याला उदाहरणावरून लक्षात येईल, त्यांचे शिक्षण संपले, हिरवे हिरवे गवत नाचते, सुदेश पुस्तक वाचतो, दोघे आनंदाने घरी आले, सूर्य पश्चिमेला मावळतो। म्हणजेच अनुक्रमे संपले, नाचते, वाचतो, आले, मावळतो या क्रियावाचक शब्दांनी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आपल्याला दिसतोय। म्हणून संपले, नाचते, वाचतो, आले आणि मावळतो ही काय आहे, क्रियापदे आहे। तर मराठीमध्ये बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वाक्यात ते मध्ये येऊ शकते। उदाहरण आपण बघितलं तर एक होता शेतकरी, यामध्ये होता हे क्रियापद आहे, मध्ये आलेलं आहे। केला थोडा विचार वडिलांनी यावर, त्या बाजूला पेपर ठेवून ते आधी। तिसरं वाक्य आहे, एक होता सराफ गावात राहत। आणि चौथं वाक्य आहे, ते सुगीचे होते दिवस। ही वाक्य वाचताना आपल्या असं लक्षात येते की त्या वाक्याचा अर्थ पूर्ण लागत नाही आणि या वाक्यात क्रियापदे आहेत परंतु ती योग्य जागेवर नाहीये। तर यामध्ये क्रियापद कोणते आहे, केला, द्या, होता आणि होते। तर ही क्रियापदे काय योग्य जागेवर नाहीये। तर आपण तेच वाक्य पुन्हा वाचूया। बघा, यावर वडिलांनी थोडा विचार केला, आधी तो पेपर बाजूला ठेवून द्या, एका गावात एक सराफ राहत होता, ते सुगीचे दिवस होते। तर केला, द्या, होता आणि होते या शब्दांनी काय झालंय, वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय आणि हे शब्द काय करतात, क्रिया दाखवतात। म्हणून या शब्दांना क्रियापदे असे म्हणतात। म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। मराठीमध्ये क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वेळा हे काय येते, वाक्याच्या मध्ये येऊ शकते।